बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रामधून। भ्रष्टाचाराची कीड ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते, तर शैक्षणिक क्षेत्रही यामध्ये मागे राहिलेले नाही अशा अनेक घटना वारंवार समोर आल्या आहेत। तर अशीच एक घटना पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी लता सणप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी शिक्षण अधिकारी लता सणप यांनी 50,000 रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी 25,000 रुपये स्वीकारताना सणप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवलंय। सणप यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी अशी मागणी आता शिक्षक आणि सामान्य नागरिकांमधून केली जाते। लता सणप सध्या एसीबीच्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू झाली, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांचे पगार, शैक्षणिक सामग्री आणि इतर देयके अदा करणं तसंच इतर प्रत्येक गोष्टींसाठी लता सणप यांना आर्थिक नैवेद्य चढवावा लागत होता अशीही तक्रार आहे। विशेष म्हणजे पालघर जिल्हा हद्दीत असंख्य अनधिकृत शाळा असून या शाळांवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असून देखील लाचखोर शिक्षण अधिकारी लता सणप यांनी लाच घेऊन या अनधिकृत शाळांवर कारवाई केलेली नाही, त्यामुळे त्यांच्याकडून करोडो रुपयांचं घबाड मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। तर पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार बोकाळलेली घटना समोर आली आहे। तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सणप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक।